कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयराम दादा इदे साहेब, त्याचबरोबर आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजय देशमुख साहेब मंचावर उपस्थित, ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते दिलीपरावजी भांगरे साहेब, त्याचबरोबर आमचे भारतभाऊ देशमाने साहेब, त्याचबरोबर बाळासाहेबजी भांगरे असतील, देवराम दादा माने असतील, विलास दादा असतील, बाळासाहेबजी असतील, त्याचबरोबर आमचे उमेशजी आहेत, दत्ताभाऊ आहेत, रावजी मध्ये असतील, जितेंद्र भांगरे असतील इथं उपस्थित, धीरेनभाऊ आहेत, मंगळा दादा आहेत, विजय साहेब आमची राजूभाऊची खास ओळख करून देतो, मी त्यांना आमचे गवळी म्हणतो, कारण की ते निवडणुकीला उभे राहिले, मुंबईला राहिले तरी निवडून येतात, एवढा दबदबा त्यांचा या परिसरामध्ये आहे. त्याचबरोबर लिंबाभाऊ आहेत, सगळे जण भाग्यश्री ताई आलेत, सातपुते ताई आहे, आवारी ताई आहेत, इथं उपस्थित आमचे पाटील असतील. खर तर आज भंडारदरा धरणाचं जलपूजन आपण सर्वांनी केलं, अनेकांनी सांगितलं का सर्वात आधी विजय साहेब आम्ही करायचो, परंतु या वेळेस सर्वांची इच्छा होती का खासदार वाकचोरे साहेबांना आपण आमंत्रित करायचं, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही, कारण की आम्हाला वाकचोरे साहेबांना आणून या परिसरामध्ये पूर्ण राऊंड घेऊन जे काही पुढील भंडाऱ्याची संकल्पना आमचे इदे बाबा असतील ते मांडतायत, ते सगळ्या गोष्टी आम्हाला चर्चा करायची होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला करता आलं नाही, त्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट नंतर दुसरा दिवस म्हणजे 16 ऑगस्टला आम्ही ठरवलं करायचं. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे या धरणाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. अनेकांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं का प्रश्न अजूनही तसेच आहेत, पाणी आपल्याला मिळत नाही, जानेवारीपासून प्यायला पाणी राहत नाही, जनावरांना पाणी राहत नाही, शेतीला पाणी राहत नाही. विजय साहेब महाराजांनी मगाशी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं का हा आता सगळं अभयारण्याचा परिसर झालेला आहे. जसं तुमच्या मुळ्या धरणाचं पाणी खाली घेऊन गेले, तुमची एनओसी घेतली नाही, तशीच हे अभयारण्य डिक्लेअर करत असताना महाराज आपल्याला कोणालाच विचारलं नाही. सरकारचा नियम असा होता का ज्या वेळेस बागडे साहेब इथं अभयारण्य डिक्लेअर करायचंय तर ग्रामस्थांशी चर्चा करणं आवश्यक होतं, त्यांची परवानगी घेणं आवश्यक होतं. परंतु महाराजांना मी सांगू इच्छितो जी काही संकल्पना तुम्ही मांडलेली आहे ही आपण त्या पद्धतीने राबवणार, कारण की आपल्याला पैसा कायदा आहे. पैसा कायदा इतका मोठा आहे का तिथं कलेक्टरचं देखील चालत नाही, ही गोष्ट आपल्या आदिवासी समाजाने समजून घेतली पाहिजे. उद्या जंगल म्हणा किंवा आपल्या गावामध्ये काय निर्णय घ्यायचे हा आपलाच अधिकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजय साहेब इथं अनेक लोक म्हणतात पर्यटक मोठ्या संख्येत येतात, तुम्ही ह्या पट्ट्याने तुम्ही ह्या बाजूने आले तिथं फॉरेस्ट चेक नाक आहे, रावजी साहेब रावजी बाबा आपल्या घाटघर फाट्याच्या तिकडे चेक नाक आहे. भविष्य काळामध्ये इथे महाराज आपल्याला असं करायचंय का हे टोल नाके काढायचे, तिथं आपल्या हे जे पेसा गावातले नऊ डाऊ डांगण असेल त्यांचा टोल नाका लागेल, जो काही कर आपण वसुलणार आहोत ते पैसे आपल्या गावांसाठी वापरायचे. आज जे काही फॉरेस्ट विभाग असेल, वन विभाग असेल, यांची हद्द जंगलात येईल, रस्त्यावर यांची हद्द नाही आहे. आज जो काही विकास करायचा आपण त्या पैशातनं करूया, कारण की मी बघतोय विजय साहेब कोट्यावधी रुपये इथं टोलच्या माध्यमातून कमवले जातात, आमच्या गावकऱ्यांना फक्त वर्षाखाली 1-1 लाख रुपये देतात पवार साहेब, ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण तो आवाज उठवायचा, तुमच्या जो काही तुमची जी पाणलोट समिती आहे त्याच्यामध्ये हाही मुद्दा घाला तर दोन्ही टोल नाके आपले पाहिजे, आणि जो काही पैसे तिथून प्रत्येक गावातले 2-2 सदस्य घ्यायचे आणि त्या सदस्यांना तिथं अधिकार देऊन जो काही कर आपण तिथं वसुलू हे बाकीच्या 10 गावांमध्ये त्या पैशाचा वापर करता आला पाहिजे. हा पैसा कायदा आपल्याला अधिकार देतो. वन विभागाच्या विरोधात जाऊन आंदोलन करायची वेळ आली तरी आपण वेळ प्रसंगी ती करू. आज जयराम दादांनी सांगितलं का आपल्याला इथं पुढील बंधारे करायचे. जयराम दादा ज्या वेळेस मी पवार साहेबांनी आता 19 तारखेला सभा झाली, सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अनेकांना प्रश्न होता निलेशराव गर्दी होईल का नाही होणार, परंतु या तालुक्याने सिद्ध करून दाखवलं का हा तालुका पवार साहेबांच्या विचाराला बांधील आहे, त्यांच्या भक्कमपणे उभा राहणार. आणि पवार साहेबांनाही ती गर्दी पाहून अंदाज आला, साहेबांनी माझ्या उमेदवारीचे संकेत दिले, परंतु मला साहेबांनी सभा झाल्यानंतर सांगितलं का आम्ही तू गावोगावी जा, लोकांशी चर्चा कर, त्यांचे प्रश्न समजून घे, कारण की रावजी बुवा हा तालुका पवार साहेबांच्या मागे मागच्या 40 वर्षांपासून भक्कमपणे उभा राहिलाय. या तालुक्यामध्ये अनेक आमदार येऊन गेले,
यशवंतरावजी भांगरे साहेब होते, नंतर मधुकररावजी पिचड साहेब होते, तर काल परवाचे आमदार सातपुते ताई. परंतु या तालुक्यांनी उमेदवार कोण आहे ते बघितलं नाही. या उमेदवारांचं नेतृत्व राज्यात कोण करणार आहे हे कायम बघितलं. कारण की पवार साहेब सामान्य माणसांना, गोर गरीब शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून काम करतात. आज पवार साहेबांचं योगदान आपल्या समाजासाठी भरपूर मोठं आहे. 9% बजेट एकनाथराव आपल्याला पवार साहेबांनी दिले, तर या बजेट मध्ये 9% आरक्षण आपल्याला दिल्यामुळं आपल्याला, मी अनेक ठिकाणी सांगतो बागडे साहेब, 5,18,000 कोटीचं आपलं वार्षिक बजेट आहे. सरासरी 9% हिशोब केला तर 50,000 कोटी होता. मंगळा भाऊ, जर ते 50,000 कोटी आपल्या आदिवासी समाजावर व्यवस्थित पद्धतीने जर वापर झाला, तर आज आपल्याला, तुम्हाला सांगतो, जे काही लाडक्या बहीण योजना वगैरे काढली याची गरज सुद्धा पडणार नाही. आदिवासी समाज भक्कम आहे ना कष्ट करायला. आज जे काही जयराम भाऊ असतील ते मागणी करताय का, आम्हाला इथं प्यायला पाणी पाहिजे, उन्हाळ्यात पाणी पाहिजे, जेणेकरून आम्ही उन्हाळ्यातही शेती घेऊ शकतो ना. विजय साहेब, जसं पठार भागात लोक आकाशाकडे पाहून शेती करतात, आमच्या परिसरातही लोक आकाशाकडे पाहूनच शेती करतात. भात एकदा आमचं पावसाळी पीक झाल्यानंतर परत आम्हाला शेती करता येत नाही. इथं आमचे रावजी भाऊ आहेत, ही सगळी मंडळी नंतर आळे भाटाला वगैरे तिकडे जावं लागतं. 15 दिवस तिकडे काढायचे, 15 दिवसाचा जो काही कमाई होईल ती यायचं, परत गावात 15 दिवस राहायचं. परंतु रावजी भाऊंनी, मी विजय साहेबांना सांगितलं, रावजी भाऊ, आमचे रावजी भाऊ चांगले टोमॅटो करतात, चांगले बागायती, त्यांनी पाणी तिथं निर्माण केलं, तिथं केटीवेअर असल्यामुळं थोडस लवळवाडी शिंगणवाडी परिस्थिती वेगळी आहे, परंतु उडदवना असेल, त्याचनंतर पांजरे असेल, आपला रतनवाडी असेल, कोलटेंबे असेल, मुतखेल असेल, आपल्याला पाणी राहत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नुसतं भंडारदारा परिसरातच नाही, तर या तालुक्यामध्ये अतिरिक्त पाणी आपल्याला निर्माण करायचंय. बुडीत बंधारे असू द्या किंवा नव्याने धरणं असू द्या, हे संकल्प आहे माझा. कारण की रस्ते, पाणी, वीज, जयरामदा हे तर होणारच आहे. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक होत, तिथं कोणी अध्यक्ष नव्हता, नेते मंडळी नव्हती, तरी मुंबई मधले काम बागडे साहेब तसेच चालू आहे. अनेक जिल्हा परिषद तिथं आज बॉडी नसतानी पैसे वाटप चालू आहे. कारण की आपल्या करामधून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना पगार जातो, त्या पगारातून त्यांना ते काम करण्याच आहे. परंतु ज्या वेळेस एखादा व्यक्ती आमदार की पदावर जातो, एखाद्या महत्वाच्या पदावर जातो, तिथं आपल्याला बाळासाहेब, तिथं आपल्याला निर्णय चांगले घेता आले पाहिजेत, पाणी वाढवलं पाहिजे, असे विधायक कामं केली पाहिजे. आज ज्या वेळेस मी वारंवार लोकांना सांगतो, ह्या परिसरात जर मला हाताला, तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा असेल, तर पर्यटन एकमेव माध्यम आहे. विजय साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 31 डिसेंबरला कधी आमच्या या परिसरामध्ये फिरायला जर आले, तुम्हाला सांगतो 10,000 टेंट लागतात. प्रत्येक टेंट मध्ये 2 लोक 3 लोक, म्हणजे जवळपास 25,000 पर्यटक ते एका दिवशी येतात. नुसते 31 डिसेंबर नाही, तर बाकीच्या शनिवारी देखील या पूर्ण असं, तुम्ही जर शनिवारी रविवारी सकाळी पुढले, तर तुम्हाला धरणावर नुसते टेंट दिसतील या आमच्या एजवर पाण्याच्या. त्यामुळे इथं भरपूर स्कोप आहे. ब्रिटिशांनी हे धरण बांधलं, त्याच वेळेस ब्रिटिशांनी गॅजेट मध्ये सांगितलं का हे मिनी स्वित्झर्लंड आहे. तर मग ह्या मिनी स्वित्झर्लंडचा जर विकास करायचा असेल, तर आपल्याला भविष्यामध्ये ह्या अकोला तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करायला लागेल. आणि जयराम दादा, याच्यामध्ये आपल्याला पर्यटन विकास निधी जास्तीत जास्त आणून कळसुबाईला रोपवे असेल, हरिश्चंद्रगडाचा विकास, अमृतेश्वर मंदिराचा विकास. आता मी अनेक ठिकाणी सांगतो, आनंद साहेब आपल्याला सगळ्यांना माहिती, वडिलांचे मित्र होते, विजय साहेबांना मी सांगितलं, जयरामराव आनंद साहेब होते, तर ते म्हणायचे भंडारदऱ्यामध्ये गर्दी वाढवणं अवघड नाहीये. मी आजही तुम्हाला सांगतो, जी काही गर्दी आधी ते येते, याच्यात तिप्पट गर्दी करू, 5 पट करू. त्यांनी एक सोपा फॉर्म्युला दिला होता, ऍडव्हर्टाइजमेंटची एक स्ट्रॅटेजी असती, अमिताभ बच्चनला आणायचं अमृतेश्वर मंदिराच्या इथं, त्याला सांगायचं दर्शन घे, सांगायचं का मेने यहाँ पे मन्नत मांगी थी, ये मन्नत पूरी हुई, लोक इथे येतील ना, रोज गर्दी करतील. आणि अशाच पद्धतीने युपी मध्ये केलेलं आहे. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मी परदेशात गेलो, ऍग्री बिझनेस आणि बिझनेस मॅनेजमेंट शिकून आलेलो आहे. व्यवसायाला एखादी गोष्ट विकता आली पाहिजे विजय साहेब, एखादी गोष्ट प्रचंड चांगली राहते, परंतु जर त्याला सप्लाय चेन नाही, विकता आली नाही, मार्केटिंग नाही. आज डिजिटल मार्केटिंग झालेली सगळी. राम मंदिराच्या शेजारी अमिताभ बच्चननी जमीन घेतली का नाही माहित नाही कोणाला, परंतु टीव्हीला काय दाखवता, अमिताभ बच्चननी जमीन घेतली, जेणेकरून बाकीचे लोक तिथं जमिनी घेतील, भाव वाढतात. तर येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करून आपल्याला या भंडारदरा परिसरामध्ये पर्यटक वाढवायचे, तिथं उद्योगधंदे वाढवायचे. आज इथं महिला मंडळी आहेत, भाग्यचित्रा आहेत, त्यांच्यासोबत अनेक महिला बचत गटातल्या महिला काम करतात. परंतु लघु उद्योग, एकही महिला बचत गटाचं प्रॉडक्ट आता सातपुतेताई जातात पुण्यापर्यंत, भीमतळी जत्रेपर्यंत वगैरे, परंतु
ते फक्त जत्रेच्या वेळेस ते यात्रेच्या 5-10 दिवसच आपला प्रॉडक्ट विकला जातो, परंतु ताई असा कोणताच बचत महिला बचत गटाचा प्रॉडक्ट नाहीये जो मुंबई पुण्याला वर्षभर विकला जातो. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महिलांना सक्षम करायचंय, त्यांचे प्रॉडक्ट ऑनलाईन विकायचे, अमेझॉन असेल वगैरे या सगळ्या गोष्टींवर ते विकायचे. आज लाडकी बहीण योजना राज्यावर कर्ज आहे 7,08,000 कोटी, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर 62,000 रुपये कर्ज आहे. आणि ही योजना आता अजितदादा म्हणतात का आता एक हप्ता येईल निवडणुकीच्या आधी, एक हप्ता येईल नंतर पाहिजे असं दामल मतदान करून लोक मतदानच तुम्हाला देणार नाही, कारण की लोकांना 1,500-1,500 रुपये नको, आम्हाला हमी भाव पाहिजे. आज विजय साहेब इथं इतकी सुंदर भात शेती होती आमची, तुम्हाला सांगतो काळ भात जर आम्ही केला त्याला जर योग्य आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी राहिले तुम्हालाही माहिती आता विजय साहेब दूध धंद्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं प्रस्थ आता त्यांनी उभं केलंय तिकडं. तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण विजय साहेब याची काळ भाताची जर हे केलं ऑर्गॅनिक राईस ज्याला आपण म्हणतो, आमच्या तांदळाला जो आज 30-35 रुपये भाव मिळतोय त्याच तांदळाला 200-250 रुपये पण भाव मिळू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. रस्ते वगैरे आता कसे झालेत आपल्याला राजू भाऊ माहिती आहे, राजू भाऊ नेहमी येतो पाईपच टाकले नाही, 2 महिन्यामध्ये खड्डे पडले, आज रतनवाडीला आमची एसटी जात नाही, हे सगळे प्रश्न आहेत. आणि इकडचा आदिवासी समाज पूर्ण त्रस्त झालाय. विद्यमान आमदारांना वाटतो का हा भांगरेचा बालेकिल्ला याला दुर्लक्षित करा, इकडे निधी देऊ नका, या अशामुळे सुद्धा निधी दिला नाही. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो का यांनीच तुम्हाला मतदान दिले, भांगरेंचे सगळे कार्यकर्ते तुमच्या मागे 2019 भक्कमपणे उभे होते, परंतु जिल्हा परिषदचा त्यांचा उगम इथून झालाय विजय साहेब, त्यांचा उगम इथून झालेला आहे. काय बरं सांगतो, कारण की असा अन्याय निधी वाटप करताना केला नाही पाहिजे. आज आमच्या शेंडी गावाला तर निधीच दिला नाही, आज दिलीपरावजी भांगरे साहेब आहे 2019 कष्ट घेतले, अनेक वेळा सांगितलं आम्हाला निधी टाका, परंतु हा जो दुजा भाऊ हे नेतृत्व करत हे जनतेला कळालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची जनता त्यांचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही हे देखील सांगतो. परंतु मित्रांनो आता विषय येतोय आपल्या 2024 आमदारकीचा, 2 महिन्यात निवडणूक आहे, आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचंय. आपण असे अजेंडे घेऊन जातोय, रस्ता सभा मंडप वगैरे हे होणारच आहे, परंतु आपल्याला आरोग्य व्यवस्था पाहिजे. मी अनेक वेळा सांगतो भांगरे साहेबांना कार्डिक अँब्युलन्स भेटली असती ती परिस्थिती वेगळी असती, या परिसरामध्ये सर्पदोष मोठ्या प्रमाणात होतो. भांगरे डॉक्टर साहेब तुम्ही आता त्या मेडिकल फील्ड मध्ये आहेत, इकडे जर सर्पदोष झाला तर आपल्याला इथं लस मिळत नाही, पीएससीला काहीच नाहीये. आज विजय साहेब तर प्रत्येक भाषणात सांगताय डिलिव्हरी पेशंटला अडचण. 2019 आपल्याला सगळ्यांना वाटलं आपण डॉक्टर उमेदवार देतोय, डॉक्टर क्षेत्र ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये तरी ते काहीतरी डेव्हलपमेंट करतील, पण नव्याने एक सुद्धा डॉक्टर निर्माण नाही करता आला, वाढवता नाही आला. विजय साहेब तर भाषणात सांगताय यांनी एक तुकडी सुद्धा शिक्षण संस्थेची वाढवली नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी असताना विकास फक्त मोबाईल वर दिसतोय. जयराम भाऊ तर म्हणे विकास दिसणार, जयराम भाऊ आता दौरे मारले त्यांनी तालुका भरात, स्वप्नील शेठ पण ते म्हणतात विकासच दिसणार कुठं, जे रस्ते झाले ते उकडून पडू राहिले, याला विकास आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला इथं शिक्षण संस्था आणायचे, आदिवासी तालुका असल्यामुळे आपल्याला बीएससी अग्रिकल्चर कॉलेज असू द्या, इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या, हे सर्व आपल्याला युनिव्हर्सिटीज असतील त्या आणता येतील, परंतु त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे. मी अनेकांना सांगतो आपलं फक्त गाव आपण सांभाळायचंय, खालच्या पट्ट्यामध्ये सुद्धा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आता मी दौरे चालू केले, 3 गट माझे दौरे संपलेले आहेत. आपल्या पट्ट्यातही 5-10 दिवसात धीरेनभाऊ आपण इकडं 25 तारखेनंतर दौरा आपण घेणार आहोत. परंतु ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना सांगतो ह्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. पवार साहेबांनी मला सांगितलंय का आम्ही मागच्या 40 वर्षात मला ह्या जनतेने प्रचंड साथ दिली, परंतु या तालुक्याचा जो काही विकास होणं अपेक्षित होता तो झालेला नाही. तू बारामती सारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं, तू बघितलं का दुष्काळी भागामध्ये आम्ही 12 महिने शेती करू शकलो, तर आज इथं इतका पाऊस पडतो आपण विजय साहेब 12 महिने शेती का करता येणार नाही. तर येऊ शकती, आपल्याला फक्त योग्य मार्गदर्शन पाहिजे. पवार साहेब तिथं आपल्या साथीसाठी तयार आहेत, साहेबांनी फक्त एवढंच सांगितलंय की येणाऱ्या काळात जी काय ताकद तुला आम्ही लागेल मी द्यायला तयार आहे. त्यामुळं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो दूध धंदा असेल, विजय साहेब तुम्ही आमच्या कोणत्या गावात जाय रिंग रोडला नवडाव डांगरात आणि प्रत्येक घराला तुम्हाला गोठा दिसेल, अजूनही तो गोठा तसा आहे पण गुरं नाही आमच्याकडे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मी 2 गायांचे 4 गाय मुदत वाढवली आपण ते, परंतु मध्यंतरी आम्ही बैठक घेतली परंतु कर्ज प्रकरण केले नाही, कारण की दुधाचे दर फार कमी झाले. येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांना दूध धंदा सुद्धा हा जोडधंदा ठेवावा लागेल, तरच आमचं आर्थिक उत्पन्न वाढेल. आज जोपर्यंत ह्या आदिवासी परिसरात म्हणा बहुजन पट्ट्यात म्हणा जोपर्यंत गोरगरीब जनतेला आर्थिक दृष्टीने आपण सक्षम करू नाही शकत तोपर्यंत आपण म्हणायचंच नाही का विकास झाला. आपल्याला खूप बॅकलॉग आहे,
महाराज दादा तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या समाजाची प्रचंड सेवा केली. तुम्हाला आदिवासी सेवक म्हणून सुद्धा पुरस्कार या महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या परिसरामध्ये जो काही तुमची संकल्पना असेल, महाराजांची प्रचंड चांगली संकल्पना आहे. विजय साहेब मध्यंतरी दिलीप शेटन त्यांनी चंदन लागवड केली. महाराज म्हणता कर्नाटकामध्ये जंगलामध्ये लोक चंदन लावतात. आपलं जंगल असंच पडीक आहे, आपण जंगलाचे मालक आहोत. आदिवासी हा मूळ रहिवासी आहे, जंगल त्याचा मालकीचा आहे. तर त्या जंगलामध्ये आपण जर चंदन लागवड केली, आत्ताच्या पिढीला लाभ नाही मिळणार, पण ज्ञानेश्वर भाऊ पुढच्या पिढीला लाभ मिळेल. 20-25 वर्षांमध्ये आपले सर्व आदिवासी लोक करोडपती होतील, हे मोठं स्वप्न आपल्याला पाहिजे. हे किरकोळ नाही, आणि त्यांनी सुरुवात केली चंदन लागवडीला. आम्ही आता कर्नाटका असेल किंवा चेन्नई असेल तिथल्या लोकांसोबत संपर्क करतोय का कोणची व्हरायटी आपल्या परिसरामध्ये चांगली येईल. राहिला विषय हिरडा बाळ हिरडा, त्याच्यासाठी विजय साहेब आपल्याला भांडायचे आहे, त्याला हमीभाव कसा मिळेल, सगळ्या गोष्टींना हमीभाव पाहिजे. शेतकरी अडचणीत आहे. हे महायुतीचं सरकार गोरगरीब लोकांचा विचार करत नाही. अदानी अंबानी सारखे साठी ते सगळे नियम बनवता. जे काही आज योजना आणताय ते फक्त श्रीमंतांसाठी आहे. आदिवासी समाजाला आज इथे गुरुजी प्रचंड त्रास होतोय. मणिपूर असेल, तुम्ही इकडं गडचिरोली त्या पट्ट्यात जा, आदिवासी लोकांना प्रचंड त्रास होतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे मित्र पक्ष असतील, आरके भाऊजी आदिवासी समाजाला म्हणा, आज समाजामध्ये आमच्या सुद्धा आता त्यांना विभाजन करायचंय. आदिवासी समाजात मराठा धनगर वाद तर त्यांनी लावलाच, त्यानंतर आदिवासी धनगरही लावला, आता त्यांना आदिवासींमध्ये सुद्धा विभाजन करायचं. जेणेकरून आपण आपल्या समाजामध्येच भांडत राहिलो पाहिजे, मूळ प्रश्नांवर आपलं लक्ष नाही गेलं पाहिजे. आज आपण बघतोय नाशिकमध्ये मोठं आंदोलन चाललंय पेसाचं. आज पेसा लागू होऊनही देखील पेसा भरती होत नाहीये. आमच्या मुलांना तिथं विचारलं जात नाही किंवा त्यांना संधी तिथं मिळत नाही. तर येणाऱ्या सगळ्या या गोष्टींवर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्ग काढायचा आहे. आणि तुम्हाला मी शब्द देतोय, भांगरे साहेबांचा अनुभव मोठा होता. भांगरे साहेबांनी चांगलं शिक्षण डॉक्टर साहेब दिलंय, परदेशात शिकायला मिळालंय. जो काही त्यांचं स्वप्न होतं का ह्या अकोल्या तालुक्याला कॅलिफोर्निया करायचं, त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करील आणि यश आपल्याला मिळणार आहे. काळजी करायची गरज नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू. परंतु 2 महिने राहिलेत, आजपासूनच विठ्ठलदादा सांगतो कामाला आपल्याला लागायचे. तुमचे नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, त्यांच्यापर्यंत आपल्याला पांडू पोहोचायचे. तुम्ही आता पायाला भिंगरी लावा, आपली किती वेळा भेट होईल भाऊराव सांगता येणार नाही. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या 5:30 वाजेपर्यंत आपण आता शांत बसायचं नाही. आपण सर्वांनी मिळून खांद्याला खांदा लावून आपल्याला ही निवडणूक सामोरे जायची आहे. आणि भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो, विजय साहेबांसारखे आज प्रशासकीय अधिकारी असलेले माणसं आपल्या सोबत आहे. त्यांचा दांगडा अनुभव प्रशासनामध्ये आहे. त्यांचा अनुभवाचा वापर करून या तालुक्याचा जो काही विकासाचा बॅकलॉग आहे तो पूर्ण करायचा आहे. जयराम दादा असतील, रावजी दादा असतील, अनेक लोकांनी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या संघटनेमध्ये मोठं काम केलेलं आहे. यांचं सर्वांचं मार्गदर्शन डॉक्टर साहेब येणाऱ्या काळात घ्यायचं आहे. तुमची मदत आम्हाला लागणार आहे, कारण की अकोला तालुक्यामध्ये वैद्यकीय व्यवस्था आम्हाला सुधारायची आहे. तुम्ही आता भरपूर आराम केला, पण येणाऱ्या काळात तुम्हाला आता सक्रिय राहावं लागेल. तालुक्यात जास्तीत जास्त PSC जे काय आहे ते मजबूत करायचं. तिथं 24 तास मेडिकल फॅसिलिटीज या तालुक्यामध्ये कसं भेटतील हा आपला मानस येणाऱ्या काळात ठेवायचा आपल्याला. तुम्ही सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि सुंदर असा जलपूजनाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्र सेवा चष्मा घर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे.
आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील। आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। संपर्क 91 36 52 93 93।